स्वच्छ महाराष्ट्र शहरी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईत झाला राज्यातली शहरं स्वच्छ आणि सुंदर करण्याचा आमचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले गेल्या अडीच महिन्यात राज्य सरकारनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत तसंच केंद्र सरकारकडून देखील पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं स्वच्छ सुंदर अभियान महाराष्ट्रात राबवायचं असून त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे मात्र जनतेनं स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आपल्या शहरासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून याच्यात एक चळवळ निर्माण झाली पाहिजे सुशोभीकरण असेल चांगले रस्ते आहेत त्याच्यामध्ये जी आपली यंत्रणा आहे ती राबवायची आपल्याला आणि तुम्हाला काही मदत लागेल ती नक्की आपण या ठिकाणी केली जाईल या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शहरी भागातला विलगीकृत कचरा संकलित करणं त्यावर प्रक्रिया करणं आणि जुन्या साचलेल्या कचऱ्यावर शंभर टक्के उपाययोजना करून त्याचं हरितपट्ट्यात रूपांतर करण्याचं उद्दिष्ट आहे असं फडणवीस यांनी सांगितलं त्यामुळे कृपया अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं अतिशय वेगानं आणि अकाउंटेबिलिटीने हे संपूर्ण काम जर आपण केलं तर मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये एक मोठं परिवर्तन महाराष्ट्राच्या अर्बन भागात आपण दाखवू आणि अर्बन गव्हर्नन्स सुधारल्यानंतर मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक सिंह चहत यावेळी उपस्थित होते